महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईतल्या मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली, पण या भेटीत राजकीय चर्चा झालेली नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. सुमारे 1.5 तास चर्चा करून बाहेर आल्यावर चंद्रकांत पाटील यांनी चर्चेचा तपशील गुलदस्त्यातच ठेवणं पसंत केलं. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. येत्या 7 डिसेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवारासाठी शिवसेनेच्या पाठिंब्याची मागणी या भेटीत करण्यात आल्याचं बोललं जात आहे. उद्धवजी भारतीय विद्यार्थी सेना आणि मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असे दोघेही आपापल्या विद्यार्थी संघटनेत काम करताना पासूनचा परिचय असल्यामुळे जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा राजकारणापेक्षा जनरल गप्पा जास्त होतं. त्यामुळे प्रत्येकाला मला माझं भाग्य आहे, मला इतका वेळ मिळतो. त्यामुळे इतका वेळ बसले म्हणजे खूप राजकीय विषय खल झाला असं काही नाही. दादा, पण विधान परिषदेची पोटनिवडणूक आहे, ते मुख्यमंत्री आणि उद्धवजी बोलतील, तो काही विषय माझा आज नव्हता. नारायण राणे यांनी आधी आमदार होऊन दाखवावं आणि मग त्यानंतर मुख्यमंत्री व्हा किंवा मंत्री व्हा असा टोला शिवसेना नेते अरुण दुधवडकर यांनी नारायण राणेंना लगावलाय. सध्या शिवसेनेचे नेते गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अरुण दुधवडकर यांनी नारायण राणेंचा समाचार घेतलाय. त्याचप्रमाणे राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सध्या लक्ष्मीचं वरदान आहे म्हणून ते हवं तसं वागत आहेत, पण उद्या ही लक्ष्मी आमच्याकडे पण येईल हे दादांनी विसरू नये असं शिवसेना नेते अरुण दुधवडकर यांनी म्हटलंय. लिंग परिवर्तनानंतर पुन्हा सेवेत घ्यावं यासाठी बीडच्या महिला पोलीस कॉन्स्टेबलनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बीड पोलीस अधीक्षक दलात काम करणारी ही महिला पोलीस कॉन्स्टेबल आहे. या महिला पोलीस कॉन्स्टेबलनं लिंग बदलण्यासाठी सुट्टी द्यावी असा अर्ज केलाय. त्यामुळे बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासह महाराष्ट्र पोलीस दलच नाही तर राज्याचा गृह विभागही हादरलाय. या विषयावर पोलिसांकडून कुणीही बोलायला तयार नाही, मात्र त्या महिला पोलिसांनी आपली मागणी लावून धरली आहे. 2.5 महिन्यापूर्वी लिंग परिवर्तनासाठी मला मेडिकली गरज होती, त्यासाठी मी माननीय DG साहेब यांना ॲप्लिकेशन केलं होतं आणि SP साहेबांना ॲप्लिकेशन केलं होतं, परंतु त्याला अमान्यता दिलेली आहे, परमिशन दिलेली नाही. म्हणून मी माझ्या वकिलामार्फत एजाज साहेबांमार्फत कोर्टामध्ये. मंगळवारी सकाळी नागपूरमधून अपहरण झालेल्या राहुल आगरेकर यांचा 1 कोटी रुपयांसाठी खून करण्यात आलाय. ज्या दिवशी अपहरण झाले त्याच दिवशी 5 तासाच्या आत अपहरणकर्त्यांनी राहुलचा खून करून मृतदेह जाळून टाकला. सेंट्रल अव्हेन्यू रोडवरील लॉटरी व्यावसायिक राहुल आगरेकर घरून निघाले. थोड्याच वेळात परत येतो असं सांगत निघालेले राहुल परत आलेच नाहीत. दुपारी 4 च्या सुमारास राहुलचा भाऊ जयेशच्या मोबाईलवर आरोपींनी फोन करून 1 कोटी रुपयांची मागणी केली, मात्र त्यानंतर आरोपींनी कुठलाच संपर्क केला नाही. नागपूर नजीकच्या बुटीबोरी शिवराजवळ जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह पोलिसांना मंगळवारी संध्याकाळी मिळाला. मृतदेहासोबत मिळालेल्या वस्तूंवरून हा मृतदेह राहुलचाच असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तर दुसरीकडे आरोपींचा कसून शोध घेण्यात येत असून दोघांची ओळख पटली आहे. लवकरच आरोपींना पकडण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सांगलीचे पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकांची अखेर बदली झाली आहे. सांगलीमध्ये सध्या गाजत असलेलं अनिकेत कोथळे खून प्रकरण त्यांना भोवलंय. कोथळे खून प्रकरणानंतर या दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीच्या मागणीसाठी सांगली बंद पुकारण्यात आला होता. त्यानुसार आता अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची नागपूरला तर उपअधीक्षक दीपाली काळे यांची सोलापूरला बदली करण्यात आली आहे. शिंदे यांच्या जागी सांगलीचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून सुहेल शर्मा यांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान कोथळे खून प्रकरणातील 5ही आरोपींची कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. बडतर्फ PSI युवराज कामटे, अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे आणि नसरुद्दीन मुल्ला यांच्यासह 0 पोलीस झाकीर पट्टेवाले यांना मोठ्या पोलीस बंदोबस्तात कळंबा कारागृहासमोर आणण्यात आलं. त्यानंतर सगळ्या कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. चंद्रपूरच्या रामनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 3 अट्टल सोनसाखळी चोरांना अटक करण्यात यश मिळालंय. 3 जणांच्या या टोळीवर शहर हद्दीत मोठे गुन्हे दाखल आहेत. चोरांकडून मोबाईल आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या 3 जणांची सखोल चौकशी केली असता ही टोळी शहरात सोनसाखळी चोरांची अट्टल टोळी असल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी केलेल्या चौकशीत या चोरट्यांनी महिलांच्या अंगावरील दागिने आणि पिशव्या लांबवल्याचं समोर आलंय. पोलिसांनी या 3 जणांनाही ताब्यात घेतलं असून 3 दिवसांची पोलीस कोठडी त्यांना ठोठावण्यात आली आहे. 3 संशयित आरोपी ताब्यात घेतलेले होते आणि त्यानंतर मग त्यांना सखोल विचारपूस केली असता त्यांनी तो गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे.
आरोपीचे नाव आहे रणजित लोखंडे, दुर्गेश सिंग आणि एक सरफराज शेख सर्व राहणार रहदारी कॉलनी, यांना आम्ही अटक केलेली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि चोरीस गेलेला मोबाईल आम्ही जप्त केलेला आहे. आणि त्याचप्रमाणे या तिन्ही आरोपितांना विचारपूस केली असता चंद्रपूरच्या हद्दीमध्ये 3 जबरी चोरी यांनी केलेले कबूल केलेले आहे. पुढील तपास सुरू आहे. औरंगाबादमध्ये शाळकरी मुलांच्या वादातून शाळेतच मुलांची चांगलीच मारामारी झाली. 9वीत शिकणाऱ्या एका मुलाचं भांडण झालं आणि त्यानं आपल्या मोठ्या भावाला याची माहिती दिली. त्यानंतर 6 मित्र घेऊन तो शाळेत आला. लाठा काठ्या घेऊन ही मुलं शाळेत आली आणि मारामारी सुरू झाली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल असून 6 जणांना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तताही झाली. डिजिटल होण्याचा दावा करणाऱ्या राज्य सरकारच्या ऑनलाईन शिष्यवृत्ती प्रक्रियेत गोंधळ झाल्याचं दिसून आलंय. सामाजिक न्याय, आदिवासी विकास, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, अल्पसंख्याक या आणि इतर विभागांकडून राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिक पूर्व आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये लाभार्थी विद्यार्थ्याला निर्वाह भत्ता, शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क दिलं जातं. राज्य सरकारनं ही शिष्यवृत्ती माहिती तंत्रज्ञान विभागानं विकसित केलेल्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या पोर्टलमध्ये मोठ्या प्रमाणात चुका असल्यानं अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्जच करता येत नाहीत. तसंच अनेक महाविद्यालयांची नावंही या पोर्टल नाहीत, त्यामुळे ही योजना फसली असल्याची टीका होत आहे. त्यानंतर लाभार्थी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीपैकी 60% रक्कम ऑफलाईन देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारनं घेतला. सरकारच्या या धोरणावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री पारदर्शक कारभारासाठी आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासनासाठी ऑनलाईन प्रक्रिया करायची, ती कर्जमाफीची असेल, शिष्यवृत्तीची असेल, पगाराची असेल, आणखीन कुठल्याही लाभार्थ्याला योजना द्यायच्या तर त्या ऑनलाईन द्यायच्या, ही भूमिका घेतली. याच्यात बोगस लाभार्थ्याला फायदा मिळू नये म्हणून. पण आत्ता असं लक्षात येतं आहे की ऑनलाईन काम देत असतानाच फार मोठ्या प्रमाणात बोगस कंपन्यांनाच या ठिकाणी काम देऊन भ्रष्टाचार झाला आहे. म्हणजे जी प्रक्रिया तुम्ही भ्रष्टाचार मुक्तीसाठी अवलंबली तीच प्रक्रिया तुम्ही आता भ्रष्टाचारासाठी अवलंबताय, याच्यासारखं दुसरं दुर्दैव या सरकारचं कुठलंच नाही. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलासा दिलाय. शेतकऱ्यांची 30,000 थकबाकी असल्यास सुरुवातीला 3,000 रुपये आणि 30,000 जास्त थकबाकी असल्यास 5,000 रुपये भरण्याची सवलत ऊर्जामंत्र्यांनी जाहीर केली आहे. ही रक्कम 30 नोव्हेंबरपर्यंत भरायची आहे. या सवलतीचा लाभ घेऊन रक्कम भरलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा वीज पुरवठा तत्काळ जोडून देण्यात येणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांना आपली वीज देयकं वाढून आली आहेत असं वाटत असेल त्यांच्यासाठी प्रत्येक फिडरनिहाय वीज देयक दुरुस्ती शिबिर महावितरण 1 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान भरवणार आहे. या फिडरनिहाय शिबिरात सहभागी होऊन आपली वीज देयकं तपासून घेण्याचं आवाहन महावितरणनं शेतकऱ्यांना केलं आहे. भंडारा तालुक्यातील कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या श्यामकला अॅग्रो प्रोसेस या तेल उत्पादन करणाऱ्या कंपनीतील 58 सोयाबीनची पोती चोरीला गेली. या प्रकरणी 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर हे आरोपी दुसरे कुठले नसून कंपनी मालकानं कामावरून कमी केल्यामुळे मालकाला दल घडवण्यासाठी त्यांनी चोरी केल्याचं आरोपीनं स्पष्ट केलं. गडचिरोलीत पोलीस महानिरीक्षकांनी गडचिरोलीत नक्षली कारवाया थंडावल्याची पत्रकार परिषदेत माहिती दिल्यावर नक्षलवादी पुन्हा एकदा सक्रिय झाले असून सलग 3 दिवशी हिंसाचार सुरूच आहे. नक्षलवाद्यांनी 3 दिवशी आणखी एका ग्रामस्थाची हत्या करून पोलिसांसमोर आव्हान निर्माण केलंय. पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी काल रात्री या ग्रामस्थाची कुऱ्हाडीनं वार करून हत्या केली. सुरेश तोफा असं हत्या करण्यात आलेल्या ग्रामस्थाचं नाव आहे. नक्षल्यांनी घटनास्थळी एक बॅनर बांधलं असून सुरेश हा पोलिसांचा खबऱ्या होता असं त्यात म्हटलंय. धानोरा तालुक्यात मागील 2 दिवसात नक्षलवाद्यांनी 3 जणांची हत्या केल्यानं संपूर्ण तालुक्यात प्रचंड दहशत पसरली आहे. नक्षलवाद्यांनी आपला मोर्चा धानोरा तालुक्याकडे वळवल्याचं दिसून येत आहे. यापूर्वी 21 नोव्हेंबरला नक्षलवाद्यांनी कोंबड बाजारात सुनील तिलकबापू पवार या युवकाची गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेत 2 ग्रामस्थ जखमीही झाले होते. यानंतर नक्षलवाद्यांनी पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून धानोरा तालुक्यातील रानवाही इथंही एका व्यक्तीची हत्या केली होती. यवतमाळमध्ये आर्णी तालुका ग्रामसेवक युनियननं ग्रामसेवकांना झालेली मारहाण आणि धमकावल्याच्या निषेधार्थ धरणं आंदोलन सुरू केलंय. आर्णी तालुक्यातील केळझरा कोमटी येथील ग्रामसेवक सुनील कुजरूपवार यांना
ते सभेत ग्रामस्थांना शौचालय बांधण्याचं आवाहन करत असताना मारहाण झाली होती, त्यात त्यांच्या छातीला दुखापत झाली. गावातील काही मंडळींनी शौचालयाला विरोध दर्शवत आपणास मारहाण केल्याचा त्यांचा आरोप आहे. तसंच देऊरवाडी बुद्रुक येथील ग्रामसेवक लक्ष्मण नागरगोजे यांना देखील ते कामावर असताना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याबाबत आर्णी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यास ग्रामसेवक गेले असता अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानं ग्रामसेवक युनियननं आंदोलनाची भूमिका घेत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. यवतमाळ नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या संपूर्ण भागात विकास कामं ठप्प पडल्यानं काँग्रेसच्या नगरसेवकांनी नगरपालिकेसमोर गांधीगिरी आंदोलन केलं. हद्दवाढ क्षेत्रातील विकास कामं प्राधान्यानं करणं नगर परिषदेला क्रमप्राप्त होतं. यामध्ये प्रामुख्यानं वैयक्तिक शौचालय अनुदानाचे धनादेश, दारवा मार्गावर पडलेले खड्डे याशिवाय अनेक समस्या प्रलंबित आहेत. परिसरातील समस्यांबाबत नगरसेवकांनी नगरपालिका प्रशासनाला विकास कामं करावी याबाबत अशी लेखी तसंच तोंडी मागणीही केली होती, तरी देखील पालिका प्रशासनानं या मागणीकडे दुर्लक्षच केलं, त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांनी गांधीगिरी आंदोलन केलं. नाशिकमधल्या सातपूर भागात एका डायग्नोस्टिक सेंटरच्या मालकीच्या इनोव्हामध्ये गर्भलिंग चाचणीसाठी सोनोग्राफी केंद्र सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला. या इनोव्हामध्ये गर्भलिंग निदानाचं साहित्यही आढळून आलं. बंदी असताना अशा प्रकारे बेकायदेशीर सोनोग्राफी सेंटर चालवणाऱ्या दोषी डॉक्टरवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात दिली. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे केंद्र सुरू केलं असून डॉक्टर तुषार पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मक्याच्या पिकाला लावलेल्या औषधाच्या संसर्गामुळे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील शिवानी कदम आणि शिवराज कदम या बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. संपूर्ण शरीरात विष भिनल्यामुळे दोन्ही बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. 3-4 दिवसांपासून शिवानी आणि शिवराज हे दोघेही आजारी होते, मात्र ते नक्की कशामुळे आजारी पडले याची माहिती त्यांच्या आई वडिलांनाही नव्हती. ही मुलं आजारी पडल्यामुळे डेंग्यू, चिकनगुनिया की विषबाधा झाली याची चर्चा सुरू होती. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कदम कुटुंबियांनी घराच्या एका स्टोअर रूममध्ये मक्याला औषध लावून औषधाची बाटली तिथंच ठेवली होती. 2 दिवसानंतर स्टोअर रूमचा दरवाजा उघडल्यानंतर औषधाचा संसर्ग दोन्ही मुलं आणि आई वडिलांना झाला. मिर्या नागपूर अशा महामार्गाच्या चौपदरीकरणाला देखील विरोधाचं ग्रहण लागलंय. कालपासून या महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया केली जाते, मात्र कुवारबाव मधल्या ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी महामार्गाच्या भूसंपादनाला विरोध केलाय. महामार्ग चौपदरीकरणासाठी महामार्गापासून 30 मीटर पर्यंत जागा संपादनाची मागणी असताना प्रशासनानं 45 मीटर रुंदीकरणाची भूमिका घेतली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा या जमीन भूसंपादनाला कुवरबाव मधल्या व्यापाऱ्यांनी विरोध केलाय. त्यामुळे आज दुकानं बंद ठेवून या भूसंपादनाला विरोध दर्शवण्यात आला. सकाळपासून कुवारबाव बाजारपेठ बंद होती, तर इथं भूसंपादनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना व्यापाऱ्यांनी विरोध केला. पुण्याचे बांधकाम व्यावसायिक DS कुलकर्णी हे आपली संपत्ती विकून गुंतवणूकदारांचे थकीत पैसे देणार आहेत, अशी ग्वाही त्यांनी त्यांच्या वकिलांमार्फत न्यायालयात दिली आहे. या अटीवर DS कुलकर्णी यांना 1 आठवड्याचा दिलासा न्यायालयानं दिलाय. कोणती संपत्ती विकणार आहेत याची यादी घेऊन कुलकर्णी पुढील सुनावणीला न्यायालयात हजर राहणार आहेत. यावर संपत्ती विका किंवा इतर पर्याय सांगा, पण गुंतवणूकदारांचे पैसे वेळेत परत करा अशा शब्दात DSKना न्यायालयानं फटकारलं. दर महिन्याला गुंतवणूकदारांचे 15 कोटी रुपये परत करू हा DSK यांचा तोडगाही न्यायालयानं अमान्य केला. पुढील सुनावणी 30 नोव्हेंबरला आहे. राज्य सरकारनं अनधिकृत बांधकामं नियमित करण्याचा आदेश काढला असला तरी घरं नियमित करण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे. त्यासाठी द्यावी लागणारी कागदपत्रं, त्याचबरोबर आकारण्यात येणारा दंडही जमिनीच्या सध्याच्या बाजारभावाप्रमाणे त्याचा विरोध करण्यासाठी स्वाभिमानी घर बचाव संघर्ष समितीच्या वतीनं आज प्राधिकरणासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं. यात मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले. प्राधिकरणानं घर नियमितीकरणाची प्रक्रिया सोपी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पुण्यातील कॅम्प शाखेतील रोझरी शाळेतील एका दुसरीच्या विद्यार्थिनीला काल पट्टीनं मारहाण करण्यात आली होती. त्याविरोधात पालकांनी बंड गार्डन पोलिसात तक्रार दाखल केली आहे. शाळेतील 55 विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप पालकांनी केलाय, मात्र शाळेनं एवढ्या मुलांना मारलं असल्याचा आरोप फेटाळून लावलाय. संबंधित शिक्षिकेला निलंबित केल्याचं शाळेनं पालकांना कळवलंय. मुलं शाळेत गोंधळ करत असल्याच्या कारणावरून मुलांना मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये 2 मुलं जखमी झाली असून त्याबाबत शाळेत पालकांनी तक्रार केली होती. शाळा प्रशासन मात्र यावर काही बोलायला तयार नाही.
माझ्या मुलीला काल मारलं होतं, हाताला जखम झालेली. मग तिने जेव्हा सांगितलं आम्हाला की मॅडमने मारलंय स्टीलच्या पट्टीने, म्हणून आम्ही तक्रार केलेली पोलीस स्टेशन, बन गार्डन पोलीस स्टेशनला. का मारलं होतं? गोंधळ घालत होते म्हणून शाळेने त्यांना डिसमिस करून टाकले. आज कायमचं हां कन्फर्मेशन लेटर दिलं शाळेने आम्हाला आणि त्यांना डिसमिस करून टाकलं. ऍक्च्युली सगळ्यांनाच पनिश करायच्या त्या 50-52 मुलांना, पण लागलं जखम माझ्या मुलीला झाली आणि अजून एका मुलीला झालेली. पुण्यातील औंध रस्त्यावर आंबेडकर वसाहतीत गॅस सिलेंडरच्या स्फोटात 2 जण किरकोळ जखमी झाले आहेत. झोपडपट्टीतल्या एका खोलीत 20 ते 25 सिलेंडरचा साठा करून ठेवण्यात आला होता. हा साठा बेकायदेशीर होता, तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं त्या ठिकाणी कुठलीच खबरदारी घेण्यात आलेली नव्हती. स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात पुरवठा अधिकारी तसंच पोलिसांकडे तक्रारही केली होती, मात्र तरीही काहीही कारवाई झाली नव्हती. एका सिलेंडरचा त्यानंतर स्फोट झाला आणि त्यात 2 जण जखमी झाले आहेत. ओम साई गॅस एजन्सी रिफिलिंगचं काम इथं करते. सध्या 20 मोठे आणि 85 छोटे सिलेंडर होते. वेळीच दुर्घटना लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळला. जखमींना अग्निशमन दलाचे जवान पोहोचण्यापूर्वी दवाखान्यात नेण्यात आलं. धुळे शहरातल्या गरुड मैदानात 63वी राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धा सुरू झाली आहे. 25 राज्यातल्या 750 कुस्तीगीर खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला असून यात मुलामुलींच्या 3 प्रकारातल्या कुस्ती स्पर्धा रंगणार आहेत. धुळे जिल्ह्यातून या स्पर्धेत निखिल माळी आणि जगदीश रोकडे हे 2 कुस्तीपटू सहभागी झाले आहेत. स्पर्धेसाठी गरुड क्रीडा मैदानात 50x50 आकाराचे 2 कोरियम तयार करण्यात आले आहेत. स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी धुळेकर या मैदानात मोठी गर्दी करतायत. राज्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दीनिमित्त सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांवर मोतीबिंदूच्या विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यासाठी विशेष अभियान सुरू करण्यात आलं आहे. मोतीबिंदूमुक्त अभियानाची सुरुवात जळगावमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज करण्यात आली. सर जे जे रुग्णालयाच्या नेत्रचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉक्टर तात्याराव लहाने, डॉक्टर रागिणी पारेख यांच्यासह त्यांचा सहकारी डॉक्टर चमू पुढील 10 दिवस मोतीबिंदूच्या विनामूल्य शस्त्रक्रिया करणार आहेत. 2000 रुग्णांवर या अभियानात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. काळ्या यादीतल्या घोटाळेबाज कंत्राटदारांवर मुंबई महापालिका चांगलीच मेहरबान असल्याचं दिसतंय, कारण बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी काळ्या यादीतल्या कंत्राटदारांना पुन्हा नवी कंत्राटं देण्याचा घाट घातलाय. नालेसफाईत भ्रष्टाचार केलेल्या जैन कुटुंबियांना तब्बल 425 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलंय. महापालिकेच्या घनकचरा विभागानं हा कारनामा केलाय, मात्र घोटाळेबाज जैन कुटुंबियांच्या कंपन्यांना पुन्हा कंत्राट देण्यास काँग्रेसनं विरोध दर्शवलाय. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आयुक्तांना पत्र लिहून हे काम देण्यास विरोध दर्शवलाय, मात्र बीएमसीनं जैन कुटुंबियांच्या कंपन्यांवर चांगलीच मर्जी दाखवली आहे. लोक फोर्जरी केलेला आहे आणि जे गुन्हा दाखल झालेला आहे असा कंपनीमध्ये कसा महानगरपालिका त्याला कसा प्रोत्साहन करत आहे. कमिशनर साहेबाने बजेटवर मी जेव्हा बजेट बुक वाचले तेव्हा 27 टाइम्स त्यांनी पारदर्शकता ट्रान्सपरन्सी शब्द त्याने इस्तेमाल केले. मला ते ट्रान्सपरन्सी पाहिजे, यामध्ये ट्रान्सपरन्सी पाहिजे. प्रीमियम थकवणाऱ्या 18 बिल्डर्सवर बीएमसीनं कारवाईचा बडगा उगारला आहे. 357 कोटींचा प्रीमियम थकवल्याप्रकरणी बिल्डर्सना स्टॉप वर्क नोटीस बजावण्यात आली आहे. बीएमसीच्या मालकीच्या जमिनीवर पुनर्विकास राबवणाऱ्या बिल्डर्सना यामुळे चांगलाच दणका बसलाय. जमिनीच्या मालकीपोटी द्यावा लागणारा प्रीमियम थकवल्यानं बीएमसीनं ही कारवाई केली. G24 तासनं बिल्डर्सनी बीएमसीचे पैसे थकवल्याची बातमी दाखवली होती, यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. बिल्डर्सना लेखी म्हणणं मांडण्यास शेवटची संधी देण्यात आली आहे. यानंतर बीएमसी नव्यानं निविदा मागून प्रकल्प पूर्ण करणार आहे. वन रुपी क्लिनिक आता मुंबईत मोफत ब्लड प्रेशरची तपासणी करणार आहे. मुंबईतील 20% नागरिक हायपर सेन्सिटिव्ह असल्याचं उघड झालंय. मुंबई उपनगरीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वेळेत प्रथम उपचार मिळावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या वन रुपी क्लिनिकला चांगला प्रतिसाद मिळतोय. दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, वाशी, वडाळा आणि मानखुर्द या स्थानकांमधील वन रुपी क्लिनिकमध्ये 8 ते 8 यावेळेत ही मोफत रक्तदाब तपासणी होते आहे. दररोज सुमारे 400 प्रवासी या सेवेचा लाभ घेत आहेत. ही योजना 31 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. जनावरांसाठी वापरण्यात येणारं ऑक्सिटोसिन औषध प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेला विकल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातल्या 5 पाखाडीमध्ये घडलाय. अन्न आणि औषध निरीक्षक शुभांगी भुजबळ नियमित भेटीसाठी 24 ऑक्टोबरला ठाण्यातल्या 5 पाखाडी इथल्या लाईफलाईन मेडिकल स्टोअरमध्ये आल्या होत्या, त्यावेळी हा प्रकार त्यांच्या लक्षात आला.
त्यावरून त्यांनी या दुकानाची तपासणी केली असता ऑक्सिटोसिनची विक्री सर्रास केली जात असल्याचं त्यांना दिसून आलं. अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे पोलिसांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला. धक्काबुक्कीचा प्रकार एका प्रवाशानं मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. बुधवारी संध्याकाळी अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात दुचाकी पार्क करण्याच्या वादात होऊन ही धक्काबुक्की झाली. अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाले हटवल्यानंतर आता त्या जागी दुचाकी पार्किंग सुरू झाले. मात्र यातील काही दुचाकींवरच रेल्वे पोलीस कारवाई करत आहेत, त्यामुळे रेल्वे पोलीस दुजाभाव करून कारवाई करत असल्यानं यावरून एका दुचाकीस्वाराबरोबर रेल्वे पोलिसांची बाचाबाची झाली आणि नंतर त्याचं परिवसन धक्काबुक्कीत झालं.